महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अमरावती जिल्ह्याच्या भातुकली तालुक्यातील वातोंडा, रहिमतपूर व वाकी रायपूर या दोन गावातील अंगणवाड्यांना भेट देऊन पोषण माह अभियानाचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा महिला व बालविकास मंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी घेतलेला आहे। यावेळी अंगणवाडी सेविकांना गावातून मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम असून हे अभियान आतापर्यंत प्रत्येक घरातील चुलीपर्यंत पोहोचेल यांची गवाही अंगणवाडी सेविकांनी दिलेली आहे व जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रत्येक अंगणवाडी पोषणाचे महत्त्व सांगितले जात असून 30 सप्टेंबर पर्यंत सुरू असलेल्या पोषण माह अभियानांतर्गत सर्व ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत। या सगळ्यांचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा राज्य पहिल्या क्रमांकावर या अभियानात नक्की येईल असा विश्वास ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे। आज मी वातोंडा हिम्मतपूर इथे अंगणवाडी मध्ये भेट दिली आणि पोषण महा अभियानाचे जे काम सुरू आहे ते खरोखर वाखणण्यासारखं काम त्या ठिकाणी सुरू आहे। भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत, भरपूर गोष्टी त्या ठिकाणी अंगणवाडी आमच्या ताया करतायत आणि माझी अपेक्षा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहेत। महाराष्ट्र मागच्या वर्षी तर अव्वल नंबरवर होता आणि याही वर्षी अव्वल नंबरवर राहील अशी माझी अपेक्षा। आमच्या इथे पोषण महाचा जो 1 ते 30 पर्यंतचा जो कार्यक्रम चालू आहे तारखेपर्यंतचा, तर इथे ताईंनी भेट दिली असता त्यांनी पूर्ण आमच्या शाळेची अंगणवाडीची शहानिशा केली, अंगणवाडी पाहिली आणि त्यांनी त्या पोषण महाविषयी आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिली आणि गावातून कशा प्रकारचे सहकार्य मिळत आहे आणि आम्ही तो कार्यक्रम कसा राबवत आहे, गरोदर मातांचा, स्तनदा मातांचा, किशोरवयीन मुलींचा, 1 ते 0 ते 6 मुलांसाठी आम्ही त्यांच्या घरादारापर्यंत पोहोचत आहे, चुलीपर्यंत पोहोचत आहे आणि आमच्या ज्या सूचना आहे, आम्हाला मिळालेल्या ज्या सूचना आहे लहान मुलांच्या, त्या आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहे। पोषण महानिमित्ताने देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा 1 नंबरवर येईल आणि ताईच्या मदतीने आम्ही सर्व अंगणवाडी सेविका प्रयत्नशील आहोत। आमच्या इथे ताई आल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि पुढे आम्ही आमचं जे आहे, आमचं अंगणवाडीचं जे काम आहे ते पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पाडू असे आश्वासन आम्ही ताईंना दिले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी नासिर शाह।